उद्धव ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळालेली आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर चंद्रकांत खैरे कामाला लागले. त्यांचं प्रचार कार्यालय सुद्धा सध्या तयार झालेलं आहे आणि चंद्रकांत खैरे हे सुद्धा संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहेत. स्वतः चंद्रकांत खैरे आपल्याबरोबर आहेत. खैरे साहेब, काय सांगाल, कशी तयारी सुरू आहे? तयारी तर जोरातच आहे, कारण हा बालेकिल्ला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे काही अडचण नाही आणि नेतृत्व कोणाचं माहिती आहे ना, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब त्यांचं नेतृत्व आहे, त्यामुळे काही अडचण नाही. एकीकडे तुम्ही महाविकास आघाडीकडून जोरात तयारीला लागलेला आहात, दुसरीकडे भाजपकडून महाविकास आघाडीला कमजोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश होतोय काय माहीत नाही, कल्पना नाही, मला नाही वाटत जातील ते, कारण खूप मोठे झटक्याने ते निघाले होते. त्यांनीच आपली शिवसेना भाजप युती तोडली होती त्यावेळेस, त्यावेळेस तेच आले होते युती तोडले म्हणून. आणि तेच आता गेले म्हणजे काय राजकारणात काही समजत नाही कोण कुठं जातं, आपली निष्ठासुद्धा कायम ठेवली पाहिजे असं माझं मत आहे. पण त्यांच्या जाण्याने महाविकास आघाडीला काही अडचणी येतील? नाही नाही, पवारसाहेब आहेत त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. उद्धवसाहेब पवारसाहेब काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नाही ते, त्यामुळे तसं काही नाही. दुसरं, तुमच्या पक्षातूनच शिंदे सेनेत गेलेले गुलाबराव पाटील आहेत, ते म्हणाले की मी एका बापला बापाची अवलाद कधीच गद्दारी करणार नाही. म्हणजे आता एक तर केली ना गद्दारी, आता काय गद्दारी तर खूप मोठी केली त्याने, मग आता काय राहिला, संपलं. पण ते म्हणतात ना मी एका बापाची अवलाद आहे, गद्दारी करत नाही. मग आता केली ना त्यांनी, माननीय उद्धवजींना सोडलं त्यांनी आणि धोका दिला शिवसेनेला, म्हणजे गद्दारी झाली ना. तर हे होते चंद्रकांत खैरे, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की एकनाथ खडसे यांनीच युती तोडली होती आणि ते भाजपमध्ये जातील असं वाटत नाही अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. कॅमेरामन हर्षलसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.